सांगलीसह जिल्ह्यातील काही भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या 3 दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस पडतोय. शिराळा तालुक्याला आज वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसाने चांगलंच झोडपले. अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे अनेक उद्योग समूहांचे पत्रे आणि छत दूरवर उडून गेलेत, तर काही कारखान्यांच्या भिंती पडल्या आणि खचल्या आहेत. शिराळा शहरातील MIDC मध्ये वादळी वारे आणि पावसाने अनेक उद्योग समूहांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. शिराळा शहर व परिसरातील MIDC मध्ये आज शनिवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास अचानक अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे अनेक उद्योग समूहांचे पत्रे आणि छत दूरवर उडून गेले, तर काही कारखान्यांच्या भिंती पडल्या आणि खचल्या आहेत. यामध्ये कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं असून सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. तसेच अनेक वृक्ष उन्मळून पडलेले आहेत. या परिसरातील इकोराइज या खत निर्मिती करणाऱ्या कंपनीवर छत कोसळल्यामुळे लाखो रुपयांचं नुकसान झालंय. दरम्यान आज झालेल्या वादळी पावसाने बळीराजाची चांगलीच धांदल उडाली असून पेरणीची कामेही ठप्प झाली आहेत. तालुक्यातील मांगले, शिराळा, सागाव, शिरशी, चरण, कोकरूड, मंदूर या परिमंडळात ही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. वादळी वाऱ्याचा थरार कारखान्यात काम करणाऱ्या एका कामगाराने मोबाईलमध्ये कैद केलाय. अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये चांगलाच व्हायरल झालाय. मला त्या अँगल सगळं कुठलं तरी आलेलं दिसलेलं बघ संदीप, अँगल सगळं कुठलं तरी आलेलं दिसलेलं बघ मला. पाचच मिनिट फक्त, पाचच मिनिटात फळा गेला पाहतो. ओ डांब किती हो फळ रे खूप नुकसान. हो इकडे रानात पात्र गेले ना, तिकडे बघ सगळं पत्र जायचं होती तिकडं बघ, रानात पत्र जायचं होती पैसा बघ इकडे काय एवढे पैसे कुठले तो बिल्डिंगच्या बिल्डिंग आखंड गेली हे झालं. खाली कसलं दिस